मी डिस्टन्स 8 झालं ना, सो आपल्यासाठी या रेव्होल्युशनचा रेडियस 8 आहे, आणि जर मास इंटू रेडियस स्क्वेअर टाकला तर मास इज 2 इंटू रेडियस 8, 8 स्क्वेअर 64, म्हणून 120. क्लिअर क्लिअर आहे का रे? दिस इज हाऊ यू कॅन कन्वर्ट, दिस इज हाऊ यू कॅन कन्वर्ट इट x and y axis along. So right now in this particular what we have done is we have revolved it along x axis. So along x axis sa rotation jar tumhi baghitla tar answer 128. Tasach along y axis la it will revolve around horizontal circle. Ani horizontal circle with are clear zala. Good. Tumhala samajla ki lages tumhi comment kara clear zala ka nahi. Okay, okay. Fine, fine. Ata x and y kalala ka Shri? X and y. क्लियर गुड. आता राहतो विषय झेड ऍक्सिस. वी विल टॉक अबाउट झेड ऍक्सिस. आता झेड ऍक्सिसच्या अबाउट कसा फिरेल बघा. आय विल रब दिस पर्टिक्युलर फिगर. हा झेड काही जण म्हणतात झिरो असेल, झेडच्या अबाउट झिरो. तर झिरो का नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे एक्स ऍक्सिस आहे, दिस इज वाय ऍक्सिस, आणि पार्टिकल पडलाय कुठे? 6.8 वरती पसरलाय तो 2 kg चा. तर झेड ऍक्सिस कुठे आहे? दिस इज झेड ऍक्सिस. तर हा जेव्हा झेड ऍक्सिसच्या बोर्ड फिरणार आहे तो असा फिरेल, बरोबर असा फिरेल झेड ऍक्सिसच्या बोर्ड. झेड ऍक्सिस त्याची ऍक्सिस झाली, इन दिस विल बी द रोटेशन. सो व्हेन अ पार्टिकल रिव्हॉल्व अबाउट झेड ऍक्सिस त्यावेळेस तो या मोशन मध्ये कम्प्लीट करेल. कसं की अबाउट झेड झालं रिव्होल्युशन, कळतंय का? आणि अबाउट झेड असं रिव्होल्युशन असल्यामुळे रेडियस काय बनेल? हे डिस्टन्स बनेल. आणि जर तुम्ही पायथागोरस थिअरम वापरला तर तुम्हाला मी हे डिस्टन्स आडवं डिस्टन्स 6 सांगितलेलं. Vertical distance, I told you that this is 8. So this distance by Pythagoras theorem, to me at the 12th student, I will directly tell you 6, 8, 10. A Pythagoras triplet might be spicy. We modun 6, 8, 10. 6, 8, so this distance is 10. So indirectly radius 10. And when this particle will revolve, what will be moment of inertia? Mass into radius square. Mass is 2. Mass kiti hai? 2 into 10 square is 100. So answer is 200. सो कॉंग्रॅच्युलेशन. त्यांनी 128.72 200 काढ. काही जणांनी घाईगडबड मारले. आधी तर खूप घाईगडबड गेली, लवकर आन्सर काढण्याच्या नादात स्क्वेअरच नाही. नंतर मग ऑर्डर चेंज केली, बट थोडं पेशन्स ठेवा. आपल्याला अक्युरेसी पण इम्पॉर्टंट आहे, नुसतं स्पीड इम्पॉर्टंट नाही. सो थोडा टाइम घेऊन तुम्ही सॉल्व्ह करा, बट करेक्ट सॉल्व्ह करा. ओके, आता मी तुम्हाला 11th 4th क्वेश्चन देतो की जो याच्यापेक्षा टफ असतो. तो तुम्हाला 3D जॉमेट्रीचे कॉन्सेप्ट नक्कीच लागतील त्याच्यामध्ये. बघू आपण. What will be moment of inertia? Asa question ahe. Single particle varthi chalu aapla kaam. We will go to multiple particles after this. ठीक आहे बघा, मला उगाच ते कॉम्प्लिकेट क्वेश्चन नाही करायचं. मी तुम्हाला 3D लाईन्स मध्ये एखादा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला असता की डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन तुम्हाला माहिती आहे कसं काढायचं, आणि त्याने तुम्ही काढू शकता डिस्टन्स काढून मुवमेंट ऑफ इनर्शिया. बट तसे क्वेश्चन विचारतच नाही, तो गत कशाला उगाच त्याला गोष्टी अवघड झाल्या. क्वेश्चन असे विचारू शकतात, म्हणून मी हा क्वेश्चन तुम्हाला विचारतो की देर इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, आता तुम्हाला जरी मी सिंगल पार्टिकल शिकवलंय ना, 3 पार्टिकल मी तुम्हाला देतोय आणि तुम्ही एकाच काढा आणि त्याला इंटू 3 करा, तिघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. तुम्हाला काय सांगितलंय की या इक्विलॅटरल ट्रायंगलची जी साईड आहे ना, दॅट साईड इज 6 मीटर साईड आहे. म्हणजे 6 6 6 ऑल साईड आर इक्वल इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये. मास जो आहे ना 3 पार्टिकल्स, तिन्हीचे मासेस सेम आहेत 2 kg. मी सगळं SI मध्ये देतोय, तुमचा लाईफ इझी होत आहे. 2 kg 2 kg 2 kg 6 मीटर 6 मीटर 6 मीटर. क्वेश्चन इज फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस पर्टिक्युलर जॉमेट्री अबाउट सेंट्रॉइड. असा सेंट्रॉइड मधन ऍक्सिस पास होतोय ना रे, त्याच्या अबाउट फिरवला. समजतंय? सो तुमचं काम काय? तुम्ही म्हणाल सर एकच पार्टिकल शिकवलं, 3 3 कशी काय? बिलकुल लोड नका घेऊ. ऍक्सिस जी ही आहे ना, ह्याच्या अबाउट हे डिस्टन्स तुम्हाला समहाव काढावं लागेल. हे डिस्टन्स जर तुम्हाला मिळालं, तुम्ही याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता या पार्टिकल. तसाच हे डिस्टन्स असणार आहे, कारण की सेंट्रॉइड मी तुम्हाला दिले, सेंट्रॉइड दिल्यामुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे.
ओके सो तुम्ही फक्त एकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा मल्टीप्लाइड विथ थ्री तुम्हाला पूर्ण सिस्टमचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल डोंट वरी पहिला आर काढून दाखवा त्याच्यानंतर वी विल सी हाउ टू डील विथ दीज थिंग्स दिस इज सेंट्रॉइड आहे ए बी सी इज इक्विलेटरल ट्रायंगल जी इज द सेंट्रॉइड प्रतीक का आंसर 54 आले 32 सुजन हे बघा आंसर मी तुम्हाला आता सांगतोय आंसर फास्ट सॉल्व करना हे नाही एक्सपेक्टेड आंसर करेक्ट सॉल्व करना एक्सपेक्टेड संजना आर इज इक्वल टू 3√3 म्हणते ओके तुम्ही आर पहिला सांगा मला तुम्ही काय काढताय आर चा आंसर तुम्हाला काय येतो बिकॉज एकदा आर मिळाला त्याच्या पुढे गोष्टी काही अवघड नाहीये सुजनला आर 4 आलाय शिवांजली 18 आर नाही घेणार बिकॉज हेच 6 आहे ना 6 पेक्षा मोठा नसत नाही थ्री काही म्हणतात काही टू म्हणतात 84 कोण आहे ओके 84 टोटल आन्सर म्हणत असेल तर रेडमी आर इक्वल टू 3 टेल मी द व्हॅल्यू ऑफ आर फर्स्ट सी फाइंडिंग इनर्शिया इज डिफरंट स्टोरी फर्स्ट वी विल अंडरस्टँड की आर कसा काढायचा आर इज नॉट दॅट इझी भवेश रूट 3 म्हणतो कोण मला आर ची व्हॅल्यू सांगू शकतो 3 4 2 वाले आन्सर रॉंग 3 4 2 वाले आन्सर रॉंग 6 पण रॉंग आहे आर वेद 2√3 म्हणतोय वेद 2√3 √32 म्हणजे 4√2 साईली 3√3/2 अथर्व 2√3 निरंजन आता सगळे आन्सर रूट मध्ये यायला लागले बघू अजून बरोबर येते का काजल 9 नाही पॉसिबल हेच 6 आहे ना हे 6 असेल डिस्टन्स कमी असलं पाहिजे त्यापेक्षा बघा मी तुम्हाला सांगतो सेंट्रॉइडचं डिस्टन्स कसं काढता येतं इक्विलॅटरल ट्रायंगल बऱ्याच जणांचे आन्सर्स करेक्ट आहे आय विल टेल यू हाऊ टू फाइंड सेंट्रॉइड का डिस्टन्स ओके बघा दिस इज 6 दिस इज 6 काही करू नका आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं तुम्ही सॉल्व्ह करायची घाई करू नका बिकॉज आर नंतर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर त्याच्यामध्ये काही मोठी हुशारी नाही राहणार कारण की त्याच्यानंतर तर फॉर्म्युला वापरणार आर पर्यंत क्वेश्चन मध्ये इंटरेस्ट आहे आर नंतर क्वेश्चन पूर्णपणे मेकॅनिकल होऊन जातोय की टाका व्हॅल्यू सॉल्व्ह करा अशा पद्धतीचा प्रश्न आर काढण्यामध्ये खरं डोकं लागणार आहे आर कसा काढायचा बघा 6 6 6 इक्विलॅटरल ट्रायंगल तुम्हाला हे माहिती पाहिजे की इक्विलॅटरल ट्रायंगल साठी सेंट्रॉइड सर्कम सेंटर इन सेंटर सगळे सेंटर एकच पॉइंट असतात बरोबर सो ऑब्विसली सपोज मी इकडनं अल्टिट्यूड ड्रॉ केला तर मेडियन आणि अल्टिट्यूड सेम असतात सो सेंट्रॉइड इथे असतो आणि तुम्हाला हा डेटा माहिती पाहिजे मस्ट नो दिस पर्टिक्युलर डेटा की सेंट्रॉइड डिवाइड मेडियन इन द रेशियो 2:1 हे ज्यांना ज्यांना माहीत असेल त्यांना त्यांना हा डिस्टन्स काढणं रिलेटिव्हली इझी जाणार परत सांगतो मी फॉर एनी ट्रायंगल मेडियन जो असतो ना मेडियन मेडियन म्हणजे काय लाईन जॉईनिंग मिड पॉइंट ऑफ दी अदर साईड याला सेंट्रॉइड 2:1 च्या रेशियो मध्ये डिवाइड करतो ह्या फॅशन मध्ये 2 कुठला डिस्टन्स असतो व्हर्टेक्स पासून 2 आणि उरलेला 1 असं डिवाइड करतो सो आपण काय करू आपण आधी ही अख्खी लेंथ काढण्याचा प्रयत्न करू की व्हॉट विल बी दिस होल अल्टिट्यूड होल मेडियन ची लेंथ काय असेल अकॉर्डिंग टू अवर फॉर्म्युले 60 डिग्रीच्या ऑपोजिट जी कुठली साईड असते ती काय असते √3/2 टाइम्स दी हायपो हायपो किती आहे 6 आहे सो व्हर्टिकल साईड मिळाली किती मिळाली व्हर्टिकल साईड व्हर्टिकल साईड मिळाली व्हर्टिकल साईड किती मिळाली अख्खी 3√3 व्हर्टिकल साईड मिळाली 3√3 गुड इथपर्यंत कळालं कोणाला डाऊट असेल तर हँड रेस करा इथपर्यंत हे अल्टिट्यूड कसा काढला याच्यामध्ये कोणाला डाऊट आला का हा अँगल 60 होता सुजल बघ परत सांगतो मी दिस इज इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये आपल्याला अल्टिट्यूड फाइंड करायचा हाईट व्हॉट इज हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल तर हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काढायची असेल तर इट इज व्हेरी सिम्पल कारण की हा 60 डिग्री असतो इक्विलॅटरल आणि जर ही साईड असेल ए नीट बघा ही साईड असेल ए तर एच बाय ए काय असेल ओपोजिट साईड बेसिकली काय असेल √3/2 टाइम्स ए असेल बिकॉज दॅट इज द डेफिनेशन ऑफ 30 60 90 90
साइड ऑपोजिट टू 60 90 ना साइड ऑपोजिट टू 60 रूट 3 बाय 2 टाइम्स हाइपोटेन्यूज क्लियर ओके सो एकदा तुम्हाला कळले ही हाइट कशी काढायची आता तुम्हाला दुसरा नॉलेज असलं पाहिजे की सेंट्रॉइड कसा डिवाइड करतो 2:1 रेशो मध्ये म्हणजे आता या नंबरला कुठे गेला हा जो नंबर आहे ना त्याला 2:1 मध्ये मला डिवाइड करायचं 2:1 मध्ये आणि त्यातला 2 मला घ्यायचा आर मध्ये हे कसं करतात तुम्हाला कुठलाही नंबर जर डिवाइड करायचा असेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो सपोज तुम्हाला मी एक मोठा असा शुगर केन दिला शुगर केनचा मोठा रॉड आहे आणि मी तुम्हाला सांगितलं त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करा 4:5 रे किंवा 3:8 रेशो मध्ये डिवाइड करा कसं डिवाइड करा त्याला 3:8 रेशो तर तुम्ही कसं तोडणार अंदाजे तोडून टाकणार ते 3:8 वाटतंय चला तोड तर 3:8 मध्ये डिवाइड कसं करायचं कुठल्याही ऑब्जेक्टला सिंपल ट्रिक सांगतो इफ आय वॉन्ट टू डिवाइड एनी पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इन रेशियोज तर मी सगळ्यात पहिलं काय करणार जसं की मी एक्झाम्पल 3:8 चा घेतो पहिला मी या दोन्ही नंबरला ऍड करणार आणि 11 करणार टोटल मी काय करणार 11 समजलं मला 3:8 म्हणजे 11 ऍडिशन केलं का त्याची सो आय विल फर्स्ट डिवाइड इट इंटू 11 इक्वल पार्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 होत असतील 11 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार आणि नंतर एकदा 11 पार्ट झाले की पहिल्या माणसाला त्याचे 3 पार्ट देऊन टाक आणि उरलेल्याला 8 देऊन टाक सेम लॉजिक मी इथे करणार आहे मला काय सांगितलंय की हाईट जी आहे ती हा जो आहे ना तो 2:1 रेशो मध्ये डिवाइड करतो म्हणजे टोटल काउंट किती झाला पाहिजे टोटल काउंट 3 आहे आय विल डिवाइड इंटू 3 इक्वल पार्ट 3 पार्ट मध्ये डिवाइड करा म्हणजे एव्हरी पार्ट 1, 1 आणि 1 तीन पार्ट जे इक्वल 1, 1 आणि 1 हे रूट थ्री आहेत त्यातले आपल्याला दोन पार्ट घ्यायचे आहेत ऑब्व्हियसली हे डिस्टन्स जे आहे हे ट्वाइस ऑफ रूट थ्री आहे कोणाला काही कुठल्याही प्रकारचे कष्ट पडले काही समजण्यामध्ये की हे 2√3 का आहे क्लिअर वाय दिस इज 2√3 बिकॉज फर्स्ट वी कॅल्क्युलेटेड हाईट अँड देन वी डिवाइड इट इंटू 2:1 रेशो सो वन्स यू गेट आर आता पुढची लाईफ खूप डिफिकल्ट नाही राहणार बिकॉज एम आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे तो टाका जरा फॉर्म्युलामध्ये मास किती आहे 2 मास तर 2 आहे इंटू आर किती आहे आर आर 2√3 आहे बट त्याचा स्क्वेअर करायचा नाउ इफ यू स्क्वेअर इट तर बघा आन्सर काय ओके अंकिता म्हणते वन मोर आय विल एक्सप्लेन इट वन्स अगेन की हे आर कसं काढतो जस्ट मी आधी सॉल्व्ह करून देतो ज्यांचे ज्यांचे आन्सर आले ते कॅन जस्ट व्हेरीफाईड काय करू आपण मास आणि आर ची व्हॅल्यू स्क्वेअर करायची स्क्वेअर केलं तर काय घेत 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3 सो 2 × 4 × 3 आन्सर 24 येईल बट हे फायनल आन्सर नाही कारण की जर एका पार्टिकल असंच याचा असेल अँड सेम विल बी फॉर द थर्ड वन सो फायनल स्टेप मध्ये यू विल मल्टिप्लाय विथ 3 सो फायनल आन्सर विल बी 72 kg/m² फक्त डाऊट राहिला असेल तर हा आर कसा काढला त्याचा मी तो क्विकली एकदा एक्सप्लेन करतो की आर मी फाईन कसा केला बघा एकदम क्विक मध्ये एक्सप्लेन करतो मी दक्षिणा ज्यांना नाही समजलंय दिस वॉज सिक्स अँड दिस इज 6 बरोबर वी नो दॅट सेंट्रॉइड डिवाइड्स इन रेशो 2:1 सो फर्स्ट थिंग व्हॉट आय हॅव डन इज आय हॅव कॅल्क्युलेटेड दिस वर्टिकल हाईट आणि ती वर्टिकल हाईट कशी काढली तर सिन्स साइड ऑपोजिट टू 60 असते ना जी √3 by 2 times hypo as the hypo 6 hai so from this I will get ki baba this vertical height is totally this total height is 3√3 clear it parent vertical height is 3√3 ata mala ya vertical height la 2:1 ratio madhe break karay tumhi 2:1 madhe eka shot madhe break nahi karu shakta mala kay karava lagto 1 ani 2 ya doghana add karava lagto kiti zalo 1 into addition 3 zalo So I will divide this particular height into 3 equal parts. One part, another one part. So yala 3 equal part madhe divide kara. Jhala divide. So A is B kiti asel? √3. B pan √3 and B pan √3. Tyatle aplyala don part ghyaycha ahe. So this distance basically will be twice of root. Manun 2√3. Kalala ka? ठीक आहे कोणाला डाऊट असेल तर विचारा म्हणजे तुम्ही नाही अनम्यूट करू शकत स्वतःला पण हळूहळू नेक्स्ट लेक्चर पासून मी तुम्हाला ऑप्शन देईन अनम्यूट करण्याचा
आता सध्या पहिले दोन तीन लेक्चर असेच चालू आपण वन साइड आहे. आता मी तुम्हाला क्वेश्चन मल्टिपल मासेसचे देणार आहे, जे ऍक्च्युअल नीट किंवा जेई ला किंवा सीईटी ला विचारण्यात आलेले आहेत असे क्वेश्चन आहेत. हे थोडे इंटरेस्टिंग आहेत. एक पार्टिकल नाही, दोन तीन चार पार्टिकल. बघा तुम्हाला मी सिंगल पार्टिकल लिहून दिले ना, तर मल्टिपल पार्टिकल्स बघा. थोडा लिहून घेऊ आपण थोडी चिंतेची. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मल्टीपल पार्टिकल सिस्टम, राइट डाउन लिहून घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मल्टीपल पार्टिकल सिस्टम. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मल्टीपल पार्टिकल सिस्टम. खूप सारे पार्टिकल असतील तर काय करता येईल बघा. जर खूप सारे पार्टिकल असतील एम वन एम टू एम थ्री एम फोर एम फाईव्ह असे खूप सारे पार्टिकल असतील आणि जर आपल्याला ह्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे असतील तर पहिली रिक्वायरमेंट ही असते की यू कॅनॉट फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया इफ दे आर रिव्हॉल्विंग अलॉन्ग different different axes. Sagyansati, you can only add moment of inertia if they are revolving about any one axis. Sagre ekas axis cha around firat astil taras moment of inertia add karta yetat. You cannot add jar ha vegra firat asta, ha vegra firat asta, ha tisra firat asta. Samajhtay? Multiple system madhe axis ekach pahije. Je magashya question madhe hota teen particle axis ekach hota. So taras add karta yetat. So multiple particle system चे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅन बी ऍडेड ओनली वेन दे हॅव सिंगल ऍक्सिस. आणि मग पुढे फॉर्म्युला सिम्पल आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज सिम्पली एम वन आर वन स्क्वेअर, म्हणजे पहिल्याचा ऍड करायचा मोमेंट ऑफ इनर्शिया, प्लस दुसऱ्याचा घ्यायचा, प्लस तिसऱ्याचा घ्यायचा, अँड सो ऑन. सगळ्या पार्टिकलचे ऍड करत सोडायचे. देर इज नो डिफिकल्टी वेन डीलिंग विथ मल्टिपल सिस्टम. एकाला जसं केलंय तसाच मल्टिपल मध्ये सेम लॉजिक असतं. बिलकुल अवघड नाही आहे. तुम्ही हा फॉर्म्युला लिहून घ्या. याला छोट्या वर्जन मध्ये असं लिहितात, समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर आय इज फ्रॉम वन टू एन. दिस इज द वर्जन, शॉर्ट वर्जन ऑफ राइटिंग दिस लॉन्ग एक्सप्रेशन. बट इफ यू आर कम्फर्टेबल विथ दिस लॉन्ग एक्सप्रेशन इट इज फाईन. मिनिंग दोघांचे सेमच होत आहे. डोंट वरी, हे काय आला, हा प्रकार काय समजत नाही असं बिलकुल वाटून घेऊ नका. हेच हे आहे, फक्त इट इज अ वे ऑफ रिप्रेझेंट. Okay, it is summation of mi ri square where I is from 1 to n. In particle system, the moment of inertia asa calculate karta yeto. We will start solving some questions for multiple particle system. Ekda fakta draw karun ghat. Lihun ghat ani hai draw karun. गुड, सगळ्यांचं झालं आहे. तर वी विल सॉल्व सम क्वेश्चन. ठीक आहे, परत जसं आपण मगाशीपासून बघतोय, आधी मी लेवल इझी ठेवेन, स्लोली स्लोली लेवल इम्प्रूव्ह करू. आपल्याकडे अजून 10-15 मिनिटं तर आहेत. आपण वी विल ट्राय टू सॉल्व एटलीस्ट तीन चांगले क्वेश्चन. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन बघा सगळ्यांनी. पहिला क्वेश्चन बघा, मी एकदम इझी क्वेश्चन येणार आहे. पहिला 4 kg, 6 kg, 3 kg, 5 kilo meter वरती आहे. हा क्वेश्चन असाच विचारतो, थोडा वॉर्म अप म्हणून. सांगा व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टम. Answer all, you can put it in the chat box.
143. Almost again answer 145 which is correct. Mass into R square. I don't think solve one day, but still input the values. Is there to me need solve, you will get 145, which is correct. Fine. Good. Almost everyone got right. But now we will go for question number 2. So thoda difficult rahi compared to this. Baga. This is a square. Ek prakarcha square hai. ज्याच्या एंड्स वरती म्हणजे वर्टायसेस वर चार वर्टेक्स चार वर्टेक्स वरती 1 kg 2 kg 3 kg 4 kg चार पार्टिकल ठेवले अँड दिस पर्टिक्युलर स्क्वेअर इज ऑफ साइड 2 mm. याच्यामध्ये मी तुम्हाला तीन सब क्वेश्चन विचारणार आहे. तीन सब क्वेश्चन मी एक एक करून विचारतो, आन्सर आले की वेळ मुक्त नेक्स्ट. ओके बघा, पहिला सब क्वेश्चन काय आहे. ए, व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट this axis, a axis about this a axis. If I rotate this particular geometry, what will be moment of inertia? Sanga, what will be moment of inertia about this vertical axis? Weight 20. Okay, where is another 20? Second chances, which is right. Everyone is getting it correct. 20 is the correct answer. Because तुम्ही बरोबर करता है जो 1 kg ला 0 ने multiply करायची गरज. 1 बघा, 1 kg axis वर येते ना, तो त्याचा moment of inertia 0. 4 kg पण axis वर आहे, moment of inertia 0 आहे. 3 kg लांब आहे, किती distance लांब आहे, 2 meter लांब आहे. So त्याच्यासाठी 3 into 2 square. आणि half 2 kg पण 2 meter लांब आहे. So 2 into 2 square. कोणाला 20 answer मध्ये issue असेल तर सांगा, I will solve it in detail. 20 कसं आलं याच्यामध्ये इश्यू असेल तर यू कॅन रेज युअर हँड, काही बिलकुल टेन्शन घेऊ नका. असे डाऊट येऊ शकतात सगळ्यांना, कोणालाच डाऊट नाही आहे. 20 मध्ये बरं, मी 20 बघा सॉल्व कसा करायचं, एकदा मी जस्ट सॉल्व करून दाखवतो. बट 20 कसा आला, वाय आन्सर इज 20. सी अबाउट दिस ऍक्सिस, वेन वी टॉक अबाउट दिस ऍक्सिस लेट अस सी अँड दिस आर 4 पार्टिकल्स. तर अबाउट दिस ऍक्सिस याच्यासाठी एम आर स्क्वेअर M1R1 square plus yasadi M2R2 square yasadi M3R3 square plus yasadi M4R4 square. That is what formula we have seen. M1R1 square plus M2R2 square. Barobar na? Ata zara formula tumhala samajla asel. Tar ha particle jo hai na, it is on the axis itself. So tyacha mass 4 ahe. 4 into tyacha distance axis pasun 0 ahe. 4 into 0 square. Kalala ka? Plus याचा मास किती, 3 इंटू डिस्टन्स किती, 2 स्क्वेअर. ऍक्सिस पासून तो परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचा. थर्ड वन बघ, थर्ड केजी 2 kg आहे, त्याचा मास 2 आहे, डिस्टन्स किती, डिस्टन्स पण 2 आहे, 2 स्क्वेअर. आणि लास्ट जो आहे ना, हा पार्टिकल पण ऍक्सिस वर बसलाय. सो ऍक्सिस वरती बसलेले पार्टिकलचे मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असतात. या दोघांचे 0 होणार, 0 इंटू एनिथिंग इज 0 हा गेला. आणि 2 square is 4, 4 common getla, 4 and 2 plus 3, 5, 5 goes at 20, asa answer in our 20. Okay, kai jana na numbers dita nasti, tar answer 20 clear, na jani hand raise kere do, whether answer kasa aale clear, 20 kasa aale, okay, fine. So, ata bhi te chatna question number 2 bhi chata, second part. पहिल्याचा आन्सर 20 सगळ्यांना करेक्ट आलं. गुड. ऍक्सिस आय एम गोइंग टू चेंज. द सेकंड ऍक्सिस इज अबाउट, मला थोडा अवघड करायचं आहे मला, अबाउट दिस ऍक्सिस. आता हे काय प्रकार आहे, तर अशी ऍक्सिस समजलं का, ही जॉमेट्री अशी फिरणार. अबाउट दिस ऍक्सिस अशी बाहेर लाईन चालली, अशी आर पार, त्याच्या अबाउट ते फिरणारे सिस्टम. व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया, टेल मी द आंसर. नंबर्स मी थोडे मोठे लिहितो, 2, 3 kg, 4 kg अँड द साईड इज 2 meter. दिस इज 1 kg, हा पार्टिकल 1 kg. ओके
Priyanka, the answer 20. Anushka, 48. Tejas, 28. Ved, 48. Sudiksha, 48. Bobby, 32. Bhavesh, 30. Redmi, 20. 48, 48. Nitesh, 36. Nitesh, 36. Vinil, 48. Nidhi, 48. Divesh, 36. Harshada, 20. Pratik, 36. Sujan, Shivan. बऱ्यापैकी 48 मध्ये आन्सर आहे, 48 किंवा 36 या दोन मध्ये आन्सर आहे. तर थोडं नीट चेक केलं पाहिजे की नक्की 48 करेक्ट आहे का 36 करेक्ट आहे, ते आपण थोडं डिस्कस करू. काही जणांनी एक मिस्टेक नक्कीच केली असेल. बघा, वेन आय एम गोइंग टू रोटेट इट अबाउट दिस एक्स, हा 2 kg आहे, हा 4 kg आहे, आणि दिस इज 3 kg, बरोबर. वेन आय एम गोइंग टू रोटेट इट अबाउट दिस ऍक्सिस, वेन आय एम गोइंग टू रोटेट इट अबाउट दिस ऍक्सिस, वी विल सी हाउ टू सॉल्व दिस क्वेश्चन. एव्हरी वन पे अटेंशन. दिस 1 kg, वेन द ऍक्सिस इज पासिंग थ्रू दिस पॉइंट इट सेल्फ, इसका मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी 1 × 0² इसका मोमेंट ऑफ इनर्शिया 0 आहे, नो नीड टू वरी, बिकॉज तो ऍक्सिस वरच आहे. आता 2 वाला बघा, 2 किती परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती आहे, 2 परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 मीटर वरतीच आहे, बरोबर ना. 2 मीटर वरती तो फिरणार असतो, त्याचा डिस्टन्स 2 राहणार आहे ऍक्सिसच्या मागे फिरताना. सो 2 × 2² करावं लागेल, 2 kg × 2² प्लस हे एवढं सोपं नाहीये. हा जो 3 kg वाला आहे ना, तो किती लांब आहे या ऍक्सिस पासून, तो हे डिस्टन्स लांब आहे, असा लांब आहे. So this distance is important. Diagonal. What is diagonal? Diagonal is 2√2. 2 upon 2. 45, 45, 90 triangle. 2√2. But 2√2 zala, the distance 2√2 zala. When this square will rotate, this 3 wala particle will remain at this distance. So that's a moment of inertia ka yin. 3, its mass into 2√2 ka whole square. आणि लास्ट राहिला आहे 4 kg, त्याचा काय सीन आहे. 4 kg वाला या ऍक्सिस पासून किती लांब आहे आता फिरताना, 2 meter लांब आहे ना, 2 meter. 4 kg वाल्यासाठी 4 × 2² झाला ना. मग हे 0, पहिला 0, दुसऱ्याचा आन्सर काय, 2 × 2² 2² 4 असतो, 4 × 2 = 8 प्लस इथे बघा 2√2² काय असतो, 2√2² = 8, 2² = 4, 4 × 2² = 8, 8 3 = 24 + 16 16 + 24 + 8 = 48 कुणाला 48 कसा आलं, डाऊट आहे का रे दिवेश? 56 नाही येणार, 48 बरोबर आहे. काही डाऊट असेल तर विचारा, म्हणजे हँड रेस करा. वरुण, अजून कोणाला डाऊट आहे का? वरुण सोडून सुजन, अजून कोणी? दिशा, मी अनम्यूट करतोय, डाऊट तुम्ही विचारू शकता. अनम्यूट करतो, दिशा बोल, व्हॉट इज युअर डाऊट? विचारा रे बिंदास. परत एकदा सांगता का? एकदा सांगतो, ठीक आहे. अजून कोणाला स्पेसिफिक डाऊट आहे का की हा नंबर कसा आला, हा नंबर कसा आला, असं कोणी असेल तर हँड रेस करा, मी त्याला अनम्यूट करतो. ठीक आहे, मी एकदा परत सांगतो, कारण की काही जणांनी, 3-4 जणांनी हँड रेस केले. आय विल एक्सप्लेन दिस पर्टिक्युलर सम वन्स अगेन. तुम्हाला पहिला तर ऍक्सिस समजलाय का? असं कोणी आहे तर ऍक्सिसच नाही समजलाय, तू कोण चाललाय ऍक्सिस? ऍक्सिस क्लिअर आहे ना रे, ज्यांनी ज्यांनी हँड रेस केलेले. हा स्क्वेअर कसा फिरणार आहे? हा स्क्वेअर ह्या ऍक्सिसच्या वर फिरणार. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करतो, इथे एक बुक घेऊन तुम्हाला बहुतेक समजेल. पण त्याने की सपोज हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, आणि ह्या स्क्वेअर साठी कॉर्नर्सला 4 मास ठेवले, राईट? तर हा जो मास आहे ना, हा मास त्याच्यात ना पास होणारी ऍक्सिस अशी परपेंडिक्युलर, अँड नाव द बुक इज गोइंग टू रोटेट इन दिस वे, अशी फिरणार.
म्हणजे बुक म्हणजे चार मासेस जे आहेत ना, ओनली फोर मासेस आर प्रेझेंट, मध्ये काहीच नाही, जस्ट एक्झाम्पल म्हणून देतो. इट इज गोइंग टू रोटेट इन दिस. सो जर तुम्हाला हे समजलं असेल, इमॅजिन झालं असेल, तर बघा हा मास जो आहे किती येतो, 2 kg. वॉट इज दिस मास, 3 kg. वॉट इज दिस, 4 kg मास. आता वेन दिस विल रोटेट अबाउट दिस ऍक्सिस, असं फिरताना त्याचा रेडियस काय असेल अबाउट दिस ऍक्सिस तुम्ही सांगा. त्याचा रेडियस 2 असेल ना, म्हणून 2 घेतो. रेडियस 2 असेल असं फिरताना. फोरचा रेडियस काय असेल, फोरचा पण रेडियस 2 असेल, कारण किंवा स्क्वेअर आहे, त्याची पण साईड 2 आहे. फक्त प्रॉब्लेम हा 3 kg वाला मास आहे, तो थोडा लांब आहे रिलेटिव्ह, या ऍक्सिस पासून थोडा लांब येतो. किती लांब आहे हे डिस्टन्स किती आहे, यू कॅन कॅल्क्युलेट इट, बिकॉज स्क्वेअर साईड 2 आणि साईड 2 चा असेल तर हा बनतो हायपोटेनियस, आणि हायपोटेनियस जर 45-45-90 ट्रायंगल असेल, बहुतेक तुम्हाला हा पार्ट नसेल कळला, तुम्ही हा अचानक तो रूट टू कसा लिहून टाका. लक्षात ठेवा, कुठलाही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर दोन साईड इक्वल असतील, ए ए डोळे दाखवून ए रूट टू लिहून टाकायचे असते. ती ए रूट टू कशी ए रूट टू असते, कारण की जर तुम्हाला म्हटलं की चला ही साईड मला माहित नाहीये, तर व्हॉट आय कॅन से, एक्स स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, पायथागोरस थिअरम. आणि जर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ऍड केला तर 2a² येत, एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येते, रूट टू, स्क्वेअर रूट घेतो बघा दोन्ही साईड, रूट टू इंटू ए स्क्वेअर चा रूट ए, कळते का. सो हा 2 होता, हा 2 होता, मी अचानक एकदम 2 रूट टू लिहून टाकला असं अज्युम केलं की तुम्हाला लगेच समजलं असेल, बट आता होपफुली क्लिअर असेल की मी 2 रूट टू आले. सो वन्स दिस डिस्टन्स इज क्लिअर, आता तुम्हाला ऍक्सिस च्या अबाउट फिरवताना मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरायचा, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू दिस डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू दिस डिस्टन्स स्क्वेअर. या मासचं काय करायचं, हा मास तर त्या ऍक्सिस वरच आहे 1 kg वर, त्याचा 0 डिस्टन्स आहे. सो हे चारही ऍड करके आन्सर येणार आहे. कोणाला डाऊट अजून आहे का रे, सॉल्व्ह करणं हे इम्पॉर्टंट नाहीये, कन्सेप्ट कळालाय का कसे डिस्टन्स मासेस घेतले. मग अशी ज्यांनी हँड रेस केलं त्यांनी सांगा समजलं आहे, येस मग असं काही, गुड, फाईन फाईन, बऱ्यापैकी समजून गेले तुम्हाला. आपला तिसरा ऍक्सिस जो आहे ना तो थोडा डिफिकल्ट आहे, थर्ड ऍक्सिस थोडं डिफिकल्ट आहे. जर तुम्हाला पहिला दुसरा ऍक्सिस खरंच समजला आहे, तिसरा ऍक्सिस पण तुम्हाला समजेल, बट कॅल्क्युलेशन वाईज डिफिकल्ट, कन्सेप्ट वाईज डिफिकल्ट नाही. सी हा स्क्वेअर आहे, चार मासेस तिथेच ठेवतोय मी, 4 kg, 3 kg, 2 kg, 1 kg, डिस्टन्स इज 2 meter. दिस टाइम द थर्ड ऍक्सिस इज या डायगोनलला पॅरेलल ऍक्सिस, त्याच प्लेन मध्ये आणि फिरणार कुठे का, इमॅजिन या डायगोनलला पॅरेलली इथून ऍक्सिस पास होतो आणि असं फिरतायत त्या गोष्टी. म्हणजे हा स्क्वेअर असेल तर हा ऍक्सिस असा आहे आणि ती उपाशी फिरणार, समजतंय का, ऍक्सिस असा आहे याच प्लेन मध्ये. ट्राय टू फाइंड द व्हॅल्यू, टेल मी दी आन्सर फॉर दिस मोमेंट ऑफ इनर्शिया. फर्स्ट यू कॅन सॉल्व, टेल मी दी आन्सर्स, वी विल डिस्कस इट इन डिटेल. दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन, टुडेज सेशन. कृतिकाचा आन्सर सगळ्यात पहिला 16 असा आलाय. बघा मी तुम्हाला आधीच सांगतोय, आन्सर फास्ट काढण्यामध्ये रॉंग करू नका रे, आन्सर करेक्ट असणं जास्त इम्पॉर्टंट असतं फास्ट देण्यापेक्षा. चेक करा, व्हेरीफाय करा. वेद 36, भार्गव 36, काजल 48, सुदीक्षा 36, आर्य 48, ओमकार 30, सॉरी ओम चौधरी 36, अनुष्का 36. आन्सर कोणाचे करेक्ट आहेत माहित नाही, जस्ट आन्सर वाचतोय ना मी. दे संजना 36, 36, सुजल 36, कोणीतरी एक आन्सर लिहिलेलं मध्ये, तनिष 48,
ANI 20, Shreya 36, Rona 48, Daksha 36, Utharva 36, Sahil 32. Okay, थोड़ा वेगळे आंसर्स पण इंटरेस्टिंग असतात. 48 आर्यभट, साहिल 60, निवेश 72, 52. बघा तुम्ही आंसर्स कसे काढतात हे तुम्हाला माहित असेल. फॉर्म्युला वापरत आहे ना, एम आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. तुमचं काम एवढंच असणार आहे, कॅल्क्युलेशन पेक्षा जास्त इम्पॉर्टंट की हे मासेस या ऍक्सिस पासून खरंच किती लांब आहे, हे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे. चला मी तुम्हाला काय करतो, क्वेश्चन उलटा विचार. आन्सर तर सर आन्सर सगळ्यांनीच काढले आहेत, बऱ्यापैकी ब्रँड न्यूज पण आले. कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक असली पाहिजे. कॅन यू टेल मी व्हॉट विल बी दिस डिस्टन्स, हे तर मी मगाशीच सांगितलं. हे तीन वाला जेव्हा फिरेल ना, हे डिस्टन्स किती असेल थ्री वाल्याचं, ह्याचं डिस्टन्स सांगा मला थ्री वाल्याचं. What will be this distance? Correct. It will be 2 root 2. Magashi Zaman solved it. Correct. Bas. Bara janan dila. 2 root 2 is the correct answer for this. Which is root 8, right? Mahima. Root 8 is also right. This distance is 2 root 2. Fine. What will be this distance? Ye distance kon sa hai? Sujal manto hai root 2. Sujal kore manto hai root 2. कसं काय रूट टू असेल तर तुम्ही नीट बघितलं जाय काही, तर हे याचे एक्झॅक्टली हाफ आहे, सिमेट्रिकल फिगर आहे. दिस इज एक्झॅक्टली हाफ. सो हे जर काही 2 रूट टू मगाशच्या क्वेश्चन मध्ये मी सॉल्व्ह करून दाखवलेलं, डिवाइड बाय 2 करा ना. व्हेरी गुड. दिस विल बी ओनली रूट टू. आपण ओनली रूट टू झालं. वन्स यू नो दिस व्हॅल्यूज सॉल्व्हिंग इट इज नॉट डिफिकल्ट. बघा आय विल युज द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. फोर काय असतो फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया? मास इंटू डिस्टन्स. किती डिस्टन्स? चार वाल्याचं. चार वाल्याचं डिस्टन्स रूट टू आहे. प्लस थ्री इंटू व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस? इट इज 2 रूट टू. इट वॉज 2 रूट टू ना मोठ्या वाल्याचं. 2 रूट टू स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 इंटू ह्याचं डिस्टन्स किती आहे? परत नुसतं रूट टू आहे. सो रूट टू स्क्वेअर. आणि या 1 kg वाल्याचं काय करायचं रे? तो मगासपासून 0 वरतीच खेळतोय. आता आपण 0 आहे, कारण की त्याच्यापासून तिन्ही ऍक्सिस त्याच्यापासून पास होत होते. यावेळेस पण त्याच्यापासून ऍक्सिस पास होतीये. अनफॉर्च्युनेटली तो यावेळेस पण इंटू 0 होणार आहे. हा 0 सॉल्व्ह करायचा. 4 इंटू रूट टू स्क्वेअर इज 4. रूट टू इंटू रूट टू इज 2 ना. रूट टू इंटू रूट टू इज 2. 2 इंटू 4 इज 8 प्लस रूट टू स्क्वेअर 2. 2 4 इज 8 बरोबर. ह्याचं बघ, 2 रूट टू स्क्वेअर किती? 2 रूट टू स्क्वेअर हा 8 असतो. 8 इंटू 3 करावं लागेल. 8 इंटू 3 24. सो 8 झाला पहिल्याचा आन्सर, प्लस दुसऱ्या टर्मचा आन्सर आलं 24, प्लस तिसऱ्या टर्मचा आन्सर काय येणार? थर्ड टर्मचा आन्सर विल बी 8. सॉरी, थर्ड टर्मचा आन्सर विल बी 4. कसा 4? तर 2 इंटू रूट टू का स्क्वेअर इज ऑल्सो 2 2 4. अँड इफ यू ऍड ऑल दीज टर्म्स, द आन्सर दॅट यू विल गेट इज 36 kg m². दिस इज द आन्सर फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. तुम्हाला वाटत हे एवढे क्वेश्चन इझी विचारतात? असे क्वेश्चन सीईटी जेई किंवा नीटला विचारण्यात आलेले आहेत. आजचं लेक्चर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, दॅट वी हॅव सीन टुडे. अँड देन वी हॅव ऑल्सो सॉल्व सम क्वेश्चन फॉर सिंगल पार्टिकल अँड मल्टिपल पार्टिकल्स. उद्याच्या लेक्चर मध्ये काय करू आपण? सी, उद्याच्या लेक्चर मध्ये व्हॉट वी विल डू इज वी विल सी सम एक्सटेंडेड बॉडीज. एक्सटेंडेड बॉडीज म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये वी विल सी अ मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर डिस्क किंवा स्पियर किंवा रॉड. एक्सटेंडेड बॉडीज म्हणतो आपण. सो आजचा लेक्चर सगळ्यांना क्लिअर आहे का रे? आजचा लेक्चर सगळ्यांना कळालं असेल तर प्लीज रेज युअर हँड, म्हणजे मला आयडिया येईल की तुम्हाला समजतंय जे काही चालू आहे ते. रेज करा, हँड रेज करू शकता तुम्ही, तर अजून इझिली दिसेल चॅट मध्ये. बऱ्यापैकी हँड रेज करताय सगळ्यांनी, करा रे. भेटू नका, भेटले असतील काही जण. खूप वेळ झालाय. 85 जणांनी हँड रेस केले. बघा 130 न अजून बरेच राहिले आहे. हँड रेस करा, समजलं असेल तर गुड. सगळ्यांना समजलं आहे व्यवस्थित? हे पूर्ण लेक्चर
ऍज इट इज रेकॉर्डेड युट्यूब वरती, माझ्या मध्ये लाईव्हच चालू इथे युट्यूब वरती सध्या, मला दिसतंय इट इज लाईव्ह ऑन युट्यूब. सो तुम्ही नंतर जाऊन यू कॅन ऑल्सो हॅव अ लुक ऍट दिस पर्टिक्युलर थिंग्स, यू कॅन ऑल्सो प्रॅक्टिस सम क्वेश्चन विच वी हॅव टेकन इन टुडेज लेक्चर. आणि उद्याच्या लेक्चर मध्ये टायमिंग मी परत कटिंग ग्रुप वरती काय असणार आहे, we will meet in tomorrow's lecture in which we will see some important things from extended bodies. Aaj apan particle system baghitlo, so ek don divasamadhe mhanje aajcha lecture jhala, udyacha lecture madhe moment of inertia complete ani ma thodas raata ma lesson madhe aa lesson tampun jaye. Ani yes, kahi janani circular motion che pahile 6 videos nasil baghitle, lectures nasil baghitle, te pan tumhi side by side bagha, because aa lesson samplyavarti textbook cha magche jevde numericals ahet te sagle apan class madhe solve karnar, tyavelas आपल्याला सर्क्युलरचे बेसिक लागणार आहे. ओके, सो वी विल मीट इन टुमॉरोज लेक्चर, यू कॅन लीव द मीटिंग नाव. थँक्स फॉर हॅव्हिंग सम पेशंट, तुम्ही एवढं सगळं व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी पेशंटली ऐकलं सगळं, मला तुम्हाला म्यूट करावं लागलं अनफॉर्च्युनेटली, बट ठीक आहे, नेक्स्ट मीटिंग पासून वी विल ट्राय टू हॅव इंटरॅक्टिव्ह सेशन. यू कॅन लीव द मीटिंग नाव, वी विल एंड दिस सेशन. थँक्स एव्हरीवन. रवी सर. यस सर. आप कौन आहे? हां हां, तो ये YouTube पे भी मिल जाएगा उनको और यहाँ पे मिल जाएगा शायद से. कहाँ पे सर? YouTube पे भी, मतलब वो रिकॉर्डेड डाल देंगे अपन. सर अभी YouTube पे लाइव चालू है क्या? हाँ हाँ लाइव है. तो दिख रहा है यहाँ पे इसलिए. हाँ, मींस बहुत लोग YouTube पे ही देख रहे हैं, उनको लिंक भी सेंड किया था मैंने. ओके ओके. हाँ, नेक्स्ट टाइम से अपने चैनल पे ही करेंगे वो, अभी दूसरे पे क्या डाला शायद से. आपके बारे पे क्या है? चलो चलो एंड करते हैं सर. यस.